श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौराईला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने साधी साडी कशी नेसायची तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने गौराईला साडी नेसवलेली आहे आणि गौराईला अशी आशीर्वादाचे हात धडाचा भाग हा सुद्धा मी घरीच बनवलेला आहे तर तो कसा बनवायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही अजूनही तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा तर अशी एकदम साधी साडी घालण्यासाठी एकदम सोपं आहे तर मी तुम्हाला एकदम सोप्या सोप्या टिप्स सोपी साडी घालण्यासाठी अगदी गौराईला तुम्ही एकटे जरी घरात असाल तर पाच मिनटामध्ये तुम्ही गौराईला साडी घालू शकता तर माझ्याकडे गौराईचं स्टँडसुद्धा नाही आहे तुम्ही पाहू शकताय फक्त मी गौराईच्या धडाचा था भाग हा घरी बनवलेला आहे आणि एक खाली एक छोटासा टेबल ठेवला आहे आणि त्यानंतर माझ्याकडं जी पाण्याची बॉटल होती तर ती भरून त्यावरती जो मी धडाचा भाग म्हणजेच गौराईचा आशीर्वादाचे हात आणि बॉडीचा भाग बनवलेला आहे तो त्याला व्यवस्थित बांधून घेतला आहे दोरीच्या साह्याने आणि मग आपला न नेस्ता पदर आहे साडीचा त्याची व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे तर अशी पूर्वतयारी मी ते करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण सर्वात आधी साडीचा पदर तयार करून घ्यायचा आहे कारण आपण गवरायला साड्या नेसवतो एक शक्यतो त्या काठपदराच्या असतात आणि नवीन असतात त्यामुळं ते जास्त फुकतात त्यामुळे सर्वात आधी आपण पदर तयार करून घ्यायचा आहे नेसता पदर तर आपण कमरेला बांधून घेतलेला आहे त्यानंतर असा व्यवस्थित सर्व साडीचा आपण जो पदर आहे तुम्ही जेव्हाही साडी नेसाल गौरईला तर त्यावेळेस सर्वात प्रथम पदर अरेंज करायचा आहे अशा पिना लावून घ्यायच्या आहे दोन तीन ठिकाणी आणि व्यवस्थित हाताने आपण प्रेस करून घ्यायचं म्हणजे पदर जसा तसा बसतो आणि मग आपण जेवढा हवा तेवढी उंची आपल्याला मग गवराईच्या खांद्यावरती टाकायची आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाच मिनिटसुद्धा लागत नाहीत अगदी कमी वेळामध्ये आपण गौराईला साडी नेसवू शकतो त्यानंतर आपल्याला प्लेट्स जशा पाहिजेत म्हणजे छोट्या मोठ्या तशा तुम्ही करू शकता जास्त प्लेट्स जर पाहिजे असतील तर मग छोट्या छोट्या आपल्याला निऱ्या घालून घ्यायच्यात किंवा छोट्या छोट्या प्लेट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून जास्त प्लेट दिसतील तुम्हाला साडीच्या आणि साडी पण सुंदर घातल्यावरती दिसेल तर तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हो तुम्ही छोट्या छोट्या अगदी दोन बोटावरतीच मी प्लेट घातलेले आहेत मग आता आपल्याला ज्या प्लेटसुद्धा केलेल्या आहेत तर त्यासुद्धा व्यवस्थित अरेंज करून त्यांनासुद्धा पिनअप करून घ्यायचे तर मी तुम्ही पाहू शकता कुठेही ती सटणार नाही तर मी तीन तर ते तीन ठिकाणी पिनअप केले तुम्ही पाहू शकताय त्यानंतर आपण आपल्याला साडीची जेवढी उंची पाहिजे तर तेवढी साडी आपल्याला घ्यायची आहे आणि मग दोरीच्या सहाय्याने एकतर तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँडमध्ये पण तुम्ही खोचू शकता आणि मग त्यावरती बॉडी ठेवू शकता पण माझ्याकडे तर स्टँड नसल्यामुळे मी दोरीच्या सहाय्याने बॉडीला व्यवस्थित बॉटल जी बॉटल आहे तर त्याला व्यवस्थित अशी साडी दोरीच्या सहाय्याने बांधून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी अशी दोरीच्या सहाय्याने बांधून घेते आणि आपण पिनअप केल्यामुळं कुठेही साडीचा निऱ्या आहेत किंवा प्लेट आहेत त्या खराब होत नाहीत तर मी ते बांधून घेतलेलं आहे मग तुम्ही व्यवस्थित अरेंजमेंट करू शकता नेस्तापोदर आहे तो कमरेचा वगैरे व्यवस्थित आपल्याला जशा प्लेट्स पाडायच्या आहेत साईडला वगैरे आपण जशा प्लेट आपल्या साडीला येतात तर त्याप्रमाणे तुम्ही कडेलासुद्धा प्लेट अशा देऊन तिथे आतमध्ये पिनअप करून मग व्यवस्थित साडी सेट करू शकता तर तिथे निऱ्यांच्या खाली आपण एक पिन लावून द्यायची म्हणजे तिथे पण दिसताना व्यवस्थित दिसेल पण निर्यांची समोरची पिन आहे तर तुम्ही ती काढू शकता किंवा तशीच जरी ठेवले तरी चालेल तर मी इथे व्यवस्थित साडी बघा अरेंज करून घेते जो एकदम पुढचा पदर होता तो पण मागे व्यवस्थित करून घेतला आहे त्यानंतर आपण पदर व्यवस्थित करायचा आहे पदरांना ज्या पिना लावलेल्या आहेत तर त्या काढून पदर व्यवस्थित सेट करायचा आहे तर जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही गवरायला साडी घालू शकता तर इथे माझा पदर पण मी बघा व्यवस्थित खांद्यावरती आपल्याला ब्लाऊजला हा स्टिच करून द्यायचा आहे बघा साध्या सोप्या पद्धतीने इथे साडी घालून झालेली आहे आणि आपण आता दागिने घालून घेऊया आणि मग पुन्हा गौराईचं लूक तुम्ही पाहू शकताय मुकवटा आहे तर तो काठीवरती तुम्ही किंवा तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँडवरती तो घालून कपडा बांधून मग त्यावरती घाला म्हणजे जेणेकरून मुखवटा खराब होणार नाही तर बघा तुम्ही पाहू शकताय साध्या सोप्या पद्धतीने गौराईला इथे साडी घालून झालेली आहे जो काही कंबरपट्टा वगैरे आहे आपल्याकडे ते व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि पाच मिनटामध्ये अगदी आपली गौराई तयार झालेली आहे जास्त वेळ पण मी तुमचा घेतलेला नाही एकदम सोप्या सोप्या टिप्स तुम्ही जेव्हा एक गवराईला कोणत्याही पद्धतीची साडी घालता त्यावेळेस पदर सर्वात प्रथम अरेंज करा मग प्लेट्स आहेत त्या अरेंज करा पाहू पाहू शकता तुम्ही दागिने वगैरे घातल्यानंतर मुखोटा वगैरे घातल्यावर गौराईचं रूप अगदी खुलून दिसतं तसेच आपल्या चॅनेलवरती गौराईच्या धडाचा भाग कसा बनवायचा म्हणजे आशीर्वादाचे हात पाय आणि बॉडी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तसेच अजून गौराईला डबल प्लेटिंग साडी कशी नेसू शकता त्याचासुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे तर तुम्ही अजून बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते पाहिले नसतील तर नक्की पहा कसा तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ